व्हाईट आर्मी. व्हाईट आर्मी म्हटलं की नाव येतं कोल्हापूर, आणि कोल्हापूर म्हटलं की व्हाईट आर्मी. हे समीकरण आता देशभर जुळलं गेलेलं आहे. ज्याप्रमाणे देशाची आर्मी आहे किंवा सैन्य दल आहे, त्याचप्रमाणे कोल्हापूरमध्ये सुद्धा व्हाईट आर्मी आहे. जी संस्था जी व्हाईट आर्मी आहे, ही व्हाईट आर्मी देशामध्ये कुठेही आपत्कालीन परिस्थिती येऊ दे, म्हणजे पूर परिस्थिती असेल, भूकंप असेल, या मोठी कोणती आग लागण्याची दुर्घटना असेल, तर अशा ठिकाणी व्हाईट आर्मी जाऊन जाणारी ही एकमेव संस्था आहे. जगात 160 देशांनी या संस्थेला मान्यता दिलेली आहे. अशी ही व्हाईट आर्मी संस्था, आज त्यांनी स्वतःचं एक प्रदर्शन भरवलेलं आहे. व्हाईट आर्मी संस्था नेमकी काय आहे, कशी आहे, आपलं काम कसे करतं, या संदर्भातली सविस्तर माहिती व्हाईट आर्मीच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळत आहे. आज या व्हाईट आर्मीने जगात अनेक कामं केलेली आहेत. अगदी कोल्हापूरपासून ते काश्मीरपर्यंत आणि नेपाळपर्यंत आपलं नावलौकिक वाढवलेलं आहे. देशामध्ये आलेला, राज्यात आलेला 2005 पूर असेल, किंवा नुकताच 2019 साली येऊन गेलेला कोल्हापूरचा आणि सांगलीचा महापूर असेल, यावेळीसुद्धा ही आर्मी धावून आली होती. गुजरातचा भूकंप असेल किंवा मोठी आपत्कालीन परिस्थिती असेल, या काळामध्ये व्हाईट आर्मीचे पथक नेहमीच सज्ज असतं. मांढरदेवीची घटना असेल, भीमा नदीचा महापूर असेल, या ठिकाणी ही संस्था धावून जात असते. जवळपास शेकडो कार्यकर्ते आज या महापुरासाठी, महाआर्मीसाठी, व्हाईट आर्मीसाठी काम करत आहेत. आपण पाहत आहात व्हाईट आर्मीनी जी काही यंत्रसामुग्री आहे, ती यंत्रसामुग्री कशी ठेवलेली आहे, प्रत्येक यंत्रसामुग्रीचा कसा उपयोग केला जातो, याची सविस्तर माहिती आपल्या नागरिकांना व्हावी, सामाजिक कार्यकर्त्यांना व्हावी, किंवा हौशी लोकांनीसुद्धा या व्हाईट आर्मीमध्ये कार्य करण्यासाठी यावी, त्यांना प्रेरणास्थान मिळावं, यासाठीच व्हाईट आर्मीनं सर्व काही यंत्रसामुग्री इथं ठेवलेली आपण पाहतोय. इथं आहे स्नेक टिक आहे, हँगलोज आहेत, लाईफ बॉय रिंग आहे, हीट गन आहे, हॅमर ब्रेकर आहे, वॉटर प्रेशर मशीन आहे, वूड कटर आहे, फायर एक्सटेन्शनर आहे, पाण्याच्या बॉटल्स आहेत, लाईफ जॅकेट आहे, एअर ब्लोअर आहे, फूट पंप आहे, पेट्रोल टँक आहे, OBM इंजन आहे. याचबरोबर महापुरात महत्त्वाची भूमिका बजावणारी ही बोटसुद्धा या व्हाईट आर्मीची स्वतःची आहे. अशा अनेक बोटी, लाईफ जॅकेट या व्हाईट आर्मीनं सांभाळून ठेवला आहे, आणि याचा सातत्याने उपयोग केला जातो. जेव्हा जेव्हा देशामध्ये कोणतीही अशी दुर्घटना घडते किंवा राज्यामध्ये घटना घडते, यावेळेला ही व्हाईट आर्मी धावून गेल्याचं, मदत करत असल्याचं आपण पाहत असतो. गुजरातच्या भूकंपापासून अगदी कोल्हापूरला 2019 साली आलेल्या पुरापर्यंत ही संस्था कार्यरत आहे. अनेकांचे जीव वाचवले आहेत, अनेकांना मदत केलेली आहे. शासकीय यंत्रणेच्या तसेच देशाच्या आर्मीसोबत खांद्याला खांदा लावून ही व्हाईट आर्मी आज कार्यरत आहेत. संस्थापक अध्यक्ष अशोक रोकडे सर यांनीही संस्था व्हाईट आर्मीची स्थापन केलेली आहे. आज असंख्य मुलं त्यांना मदत करत आहेत, आणि कोल्हापूरसहच देशामध्ये या व्हाईट आर्मीनं आपलं नाव उंचावलेलं आहे. अशी ही व्हाईट आर्मी आपण पाहत आहोत. व्हाईट आर्मीची ही संपूर्ण यंत्रसामुग्री, व्हाईट आर्मीचा एक विशेष ड्रेस कोड आहे. रात्री अपरात्री राहण्यासाठी त्यांचे खास टेंट आहेत, दोऱ्यांची स्पेशल यंत्रणा आहे, त्यांची गाठी कशा बांधायच्या, काय बांधायच्या, दोरी पद्धत कशी आहे, काय आहे, हे सर्व आपण पाहतोय. भीमा नदीचा महापूर असेल, मांढरदेवीची दुर्घटना असेल, त्या ठिकाणी ही
मांडर व्हाईट आर्मी दाखल झालेली आपण तिथं पाहत आहोत. जखमी लोकांना घेऊन जाणे, त्यांना मदत करणे, व्हाईट आर्मीचा एक स्पेशल ड्रेस आहे, पांढरा टी शर्ट, त्याच्यावरती व्हाईट आर्मी आणि मिलिटरीची पॅन्ट असलेली ही व्हाईट आर्मी आज देशभर ओळखली जात आहे.